कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्यांचं जागर आंदोलन सुरू आहे. कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक परिसरामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. एसटी महामंडळाचं सरकारमध्ये विलीनीकरण करा, तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन थांबवणार नाही अशी भूमिका घेऊन कोल्हापुरातले एसटी कर्मचारी आपण पाहतो की आंदोलन सुरू केलेलं आहे. या ठिकाणी 3 दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे आणि दुसरीकडं या आंदोलनाचा एक पुढचा टप्पा म्हणून आपण पाहतोय जागर आंदोलन करून या ठिकाणी सरकारला जागा करण्याचा प्रयत्न केला जातोय. मला सांगा जागर आंदोलन करताय काय भूमिका आहे तुमची? जागर दिनीचा उद्देश आमच्या शासनानं आमच्या मागणीकडे प्रामुख्यानं लक्ष दिलं पाहिजे. कारण आज जर बघितलं तर उभा महाराष्ट्र रस्त्यावरती आहे, वेगवेगळ्या सामाजिक संस्था आमच्या बरोबर आहेत, प्रवासी संघटना आमच्या बरोबर आहेत. मग काय एस टी कर्मचाऱ्यांचं विलीनीकरण होत नाही? लोकांना चांगली सेवा द्यायची झाली, एस टी कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाह चांगला जर चालायचा झाला तर हे निश्चित महामंडळ एस टी शासनात विलीनीकरण झालं पाहिजे. ही महाराष्ट्रातल्या तमाम सर्व कर्मचारी आणि प्रवासी बंधूंची भावना आहे. शासनानं ताबडतोब निर्णय घ्यावा म्हणून हा एक कोल्हापुरात गोंधळ घालण्याचा कार्यक्रम चालला. आज बिहारमधील लखीमपूर भागात 3 शेतकरी चिडून मेल्यानंतर महाराष्ट्र बंद होते आणि आज या आपल्या महाराष्ट्रात 37 एस टी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या, कोणी वीज प्राशन केलं, कोणी गळफास लावून घेतले. आज त्याची सरकारला काय त्याची चिंताच नाही. त्यामुळे आमची एकच प्रामुख्याने मागणी आहे की ह्या एस टीचं राज्य शासनात विलीनीकरण झालं. महिला कर्मचारी सुद्धा आहेत या ठिकाणी बसलेले आहेत. जोपर्यंत सरकार आमचं गाऱ्हाणं ऐकत नाही तोपर्यंत आम्ही अशा प्रकारचा जागर सरकारला जागा करण्यासाठी सुरूच ठेवू अशा प्रकारची भूमिका या सर्व कर्मचाऱ्यांची आहे. कॅमेरा ओंकारचा प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.